नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण दिवाळी फराळ रेसिपीमध्ये पाहणार आहोत अर्धा किलो रव्याच्या अचूक प्रमाणात पाकातील मऊसूद रवा लाडू एखाद्या वेळेस पाक बिघडलाच तर पुढे काय करता येईल हे देखील मी तुम्हाला सांगेनच आपल्या चॅनलवर दिवाळी फराळाची प्लेलिस्ट उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे तुम्हाला सर्व रेसिपीज सलग पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर मार्केटमध्ये मिळतात तसेच तगार घालून केलेले दाणेदार बेसन लाडूची रेसिपी अपलोड केलेली आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे शिवाय आपण एकही थेंब दूध पाण्याचा वापर न करता महिनाभर टिकणारे दाणेदार रवा लाडूची रेसिपी पुढच्या भागात पाहूया चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढईमध्ये पाऊण कप साजूक तूप गरम करायला आहे पाऊन कप म्हणजे हे वजनी दोनशे एम एल तूप होईल पाकातले रवा लाडू करताना आपण तूप पातळ करूनच मोजायचं म्हणजे त्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आता आपण यामध्ये अडीच कप बारीक रवा काढून घेऊया रवा लाडू करण्यासाठी आपण बारीक रवाच वापरायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला फिरवून तो बारीक करून घेतला तरीही चालेल अडीचशे एम एलच्या कपने अर्धा किलो रवा मोजून घेतला तर अडीच कप भरतो लो फ्लेमवर आपण सतत ढवळत राहून रवा बारा ते पंधरा मिनिटं छान भाजून घेणार आहोत रवा भाजताना आपण लो फ्लेमवरच भाजायचा आहे अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे म्हणजे रवा न करपता जास्ती लालसर न होता अगदी आतपर्यंत छान भाजला जाईल रवा पांढरा दिसण्यासाठी आपण रवा अजिबात कमी भाजायचा नाही आहे कमी भाजलेला रवा पोटाला बाधू शकतो इथे आपण अडीच कप रवा घेतलाय त्यासाठी मी पाऊन कप साजूक तूप घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो रव्यासाठी दोनशे एम एल साजूक तूप लागेल तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी केलं तरी चालेल म्हणजे एक कपभर जर तुम्ही तूप घेणार असाल तर ते पाऊन कप घेतलं तरी चालेल त्यापेक्षा कमी घेऊ नका बरोबर पंधरा मिनिटं मी सतत ढवळत राहून लो फ्लेमवर रवा छान भाजून घेतला आहे बघा रव्याचा हलका रंग चेंज झालेला आहे आणि रवा छान फुल्ला देखील आहे आता आपण गॅस बंद करूया आणि रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर आपण साखरेचा सा पाक तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये दीड कप साखर घेतली आहे आणि यामध्ये आपण एक कप पाणी घालायचं आहे दीड कप साखरेसाठी एक कप पाणी आता आपण गॅसची फ्लेम हाय करूया आणि साखर विरघळेपर्यंत असं आपण चमच्याने सतत ढवळत राहूया दीड कप साखर म्हणजे वजनी तीनशे ग्राम होईल बघा पाकाला मस्त उकळी आले गॅसची फ्लेम आता आपण मीडियम करूया आपल्याला एक तारी पाक करायचा आहे मीडियम फ्लेमवर आपण सतत चार ते पाच मिनिटं पाक शिजवून घेऊया चार मिनिटांनंतर आपण पाक थोड्या थोड्या वेळाने चेक करून बघायचा आहे पाक एकतारी झालाय का पाच मिनिटांनंतर आपण पाक चेक करूया एक ते दोन थेंब आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पाक आपण दहा ते पंधरा सेकंद थंड करून घ्यायचा आणि मगच पाक चेक करायचा गरम गरम पाक चेक केला तर तो पातळत जाणवतो आणि मग आपला पाक पुढे जातो पाक चेक करेपर्यंत आपण गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे पाक आपला जास्ती शिजणार नाही पंधरा सेकंदांनंतर तुम्ही पाहू शकता पाकाला मस्त एक तार येते बघा आता आपला पाक तयार आहे आपण आता गॅस लगेचच बंद करायचा आहे पाक चेक करायची मी तुम्हाला दुसरी पद्धत पण दाखवते चमचा आपण पाकात बुडवायचा आणि तो असा कलता करायचा शेवटचा थेंब पडल्यानंतर तुम्ही पाहू शकता तार कशी पुन्हा वर जाते त्याला एक तार निघते याचा अर्थ आपला एक तारी पाक तयार आहे आता आपण यामध्ये लगेचच एक टी स्पून वेलची पावडर घालूया चमच्याने वेलची पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेला रवा घालणार आहोत गरम गरम पाकामध्ये भाजलेला थंड रवा घालायचा आहे पाक तयार करेपर्यंत आपण भाजून घेतलेला रवा थंड होतो गरम पाकामध्ये थंड रवा घालायचा गरम पाकामध्ये गरम रवा घातला तरीही लाडू कडक बनतील म्हणून आपण रवा थंड करूनच यामध्ये घालायचा आहे रवा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या गुठळ्या मोडून घेऊया तुम्हाला आता जरी हे मिश्रण पातळ दिसत असेल तरीही रवा मुरल्यानंतर ते आपोआपच घट्ट होतं बघा पाकात रवा अगदी व्यवस्थित मिक्स करून झालाय आता आपण अर्ध्या ते पाऊन तासासाठी यावर झाकण ठेवूया अर्धा पाऊन तासानंतर आपण हे मिश्रण चेक करायचं लाडू वळता येतात का बघायचे जर मिश्रण ओलसर असेल तर अजून पंधरा वीस मिनिटं थांबायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे बरोबर पाऊण तास झालाय आता आपण झाकण काढूया आणि लाडूसाठीचं मिश्रण तयार आहे का बघूया बघा मिश्रण अगदी व्यवस्थित सेट झालंय असा आपण पातळ चमचा घ्यायचा आणि त्याने हे मिश्रण असं फोडून मोकळं करून घ्यायचं आहे बघा वरून जरी तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तरी आतमध्ये ते अगदी व्यवस्थित ओलसर आहे हे लाडूचं मिश्रण तयार व्हायला मला बरोबर पाऊण तास लागलाय वातावरणातल्या वेगवेगळ्या बदलानुसार तुम्हाला थोडासा वेळ कमी जास्ती लागू शकतो बघा चमच्याने हे मिश्रण मी मोकळं करून घेतलंय आता आपण तयार झालेल्या गुठळ्या अशा पद्धतीने हाताने मोडून घेऊया आणि हे मिश्रण छान मोकळं सुटसुटीत करूया सगळं मिश्रण मी हाताने छान मोकळं सुटसुटीत करून घेतलंय थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं आणि लाडू वळता येतोय का बघायचा बघा अगदी सहज लाडू वळता येतोय आता लाडू जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल तेवढं मिश्रण हातावर घ्या आणि हाताने घट्ट दाबून लाडू वळून घ्या सजावटीसाठी इथे मी पिस्त्याचे काप लावते तुम्ही काजू बदाम किंवा बेदाणे देखील लावू शकता लाडू हाताने घट्ट दाबूनच छान वळवून घ्यायचा आहे एखाद्या वेळेस तुमचा पाक कच्चा राहिला तर तुमचा लाडू असा सहज वळला जाणार नाही तो सैल राहील अशा वेळी आपण काय करायचं एक मिनिटभरासाठी हे भांडं गॅसवर ठेवायचं एक मिनिटभर हे मिश्रण लो फ्लेमवर गरम करून घ्यायचं आणि मग हे मिश्रण आपण एका ताटात काढून पसरून ठेवायचं मग लाडू सहज वळले जातात लाडू वळून झाल्यानंतर असा हातावर गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला चमकदेखील छान येते आणि आकार देखील छान गोलाकार येतो बघा किती सुंदर लाडू तयार आहे एखाद्या वेळेस पाक चुकला पुढे गेला तर हे मिश्रण घट्ट होतं अशा वेळी हे मिश्रण फोडून घ्यायचं आणि ते मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं मग ते छान मोकळं सुटसुटीत होतं मग त्या मिश्रणावर अंदाज घेत दूध घालायचं आणि लाडू वळतोय का पहायचा जोपर्यंत लाडू वळता येत नाहीये त्यानुसार थोडं थोडं दूध घालायचं एकाच वेळी खूप जास्ती दूध घालायचं नाहीये तीन चार टेबल स्पून दूध पुरेसं होतं दूध घातलेले लाडू पाच ते सहा दिवसात संपवावे लागतील बघा आपला पाक अगदी व्यवस्थित झाल्यामुळे लाडू अगदी सहज वळले जात आहेत लाडू वळून झाला की असा हातावर थोडासा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला छान एकसारखा आकार येतो आणि चमकदार देखील होतो बघा आपला हाही लाडू तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया तयार रवा लाडू मी इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले तुम्हाला मी एक लाडू उचलून दाखवीन बघा लाडू किती मस्त गोल गरगरीत तयार झालेले आहेत मी तुम्हाला लाडू तोडून दाखवते बघा पाकातला लाडू असून देखील अगदी छान मौसूत आहे अगदी सहज तुटलाय बिलकुल कडक झालेला नाहीये हे लाडू थोडा वेळ असेच सेट होऊ द्या आणि मग हवाबंद डब्यात भरून ठेवा सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाहीत असेच छान मऊ लुसलुशीत होतील हे पाकातले रवा लाडू तुम्ही घरी नक्की करून पहा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद